दुसरा मुद्दा ओबीसी समाजाने सांगितलं की आमच्यामध्ये त्यांना येऊ देऊ नये, हा भी एक मुद्दा आहे। आणि ओबीसी बांधवांच्या भावना, मराठा बांधवांच्या भावना या दोघांच्या व्यवस्थेशीर लक्षात घेऊन कायद्याच्या चौकटीमध्ये बसून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दशेरा मेळाव्याच्या दिवशी घोषणा केली। काही दिवस असं 75 वर्ष गेले आणि 75 दिवस भी थांबणार नाही, तर ही भूमिका मला वाटतं की योग्य होणार नाही। शेवटी कायद्यामध्ये काम करणारे, राजकारणामध्ये काम करणारे, विविध समाजाचा सन्मान ठेवून निर्णय घेणं, ह्या सर्व जबाबदाऱ्या सरकारच्या आहेत। सरकार त्या जबाबदाऱ्या निश्चित पार पाडेल, यामध्ये कुठेही शंका नाही। मी आपल्या माध्यमातून परत एकदा मराठा बांधवांना हात जोडून नम्र विनंती करेन की त्यांनी थोडा संयम ठेवावं। 10-5 दिवसाने किंवा 25 दिवसाने काही फार मोठा बदल होणार नाही, पण ज्यांच्यामुळं मराठा बांधव काही ठिकाणी आत्महत्यासारखी टोकाची भूमिका घेऊ लागले, त्यांनाही माझी हात जोडून नम्र विनंती आहे का आत्महत्या हा याच्यावर पर्याय नाही। तुमच्या सूचना सरकार मानत नसेल तर तुम्ही सर्व काही करू शकतात। तुमच्या एक एक गोष्टीची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, या शब्दात मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि विशेषतः अजितदादा पवार या तिघांची पॉझिटिव्ह मानसिकता आणि घोषणा करण्यासाठी फक्त काही वेळ द्यावा हीच त्यांना नम्र विनंती। रोहित पवारांना एका गावात थांबू दिलं नाही मराठा आंदोलकांनी, या सगळ्याच्यात त्यांना पण फटका बसला गावबंदीचा। नाही, कसं आहे त्यांचा रोहित दादाचा प्रश्न नाही आहे, किंवा अजितदादा किंवा मुख्यमंत्री किंवा अब्दुल सत्तार किंवा अजून कोणी एक्स वाय झेड नेते असतील, त्या सर्व नेत्याला त्यांनी गावबंदी केली। पण गावबंदी हा पर्याय नसू असू शकत नाही। कुठे सुख आहे, दुःख आहे, लग्न आहे, कार्य आहे, चांगल्या वाईटसाठी कुठं विविध विकासाची कामाला उद्घाटनाला जायचं आहे, काही ठिकाणी हा आम्ही काही पॉलिटिकल मतं मागण्याचा राजकारण केला तर त्यावेळची पॉलिटिकल भाषा तुम्ही जरूर बोलू शकतात, पण सामाजिक धार्मिक कार्यक्रम काही विविध लोकांच्या संपर्क असतात, त्यांचे संबंध असतात, त्यांचे दुःख सुख लग्न कार्य आहे, यामध्ये सर्वाला जावं लागेल। काही उद्घाटन करायचे, काही भूमिपूजन करायचे, काही लोकार्पण करायचे, हे लोकप्रतिनिधीचं काम आहे। माझी त्यांनाही हात जोडून नम्र विनंती आहे की अशा पद्धतीने तुम्ही ऐच्छिक ठेवा, कंपल्सरी ठेवला, मग गावात कोणी दुसऱ्या पार्टीवाल्याचा सामान बी देणार नाही, त्याला काही मदत करायची तीही देऊ देणार नाही, अशा पद्धतीने करूनही माझी त्यांना विनंती आहे। शेवटी राजकारणामध्ये जसं त्यांना व्यक्ती स्वतंत्र आहे, तसं दुसऱ्यालाही व्यक्ती स्वतंत्र आहे। सर्वांना आपापल्या या देशाच्या जे काही आमची घटना आहे त्या घटनेमध्ये जे घटनात्मक अधिकार आहे ते कोणाचे घेऊ नये। कोणावर अशा पद्धतीने बंदी घातली तर हा त्याचा पर्याय होऊ शकत नाही। मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं आहे पण कुणीतरी खोडा घालतंय आणि ते शोधणार असं जरांगे पाटील म्हणतात। नाही, एक लक्षात घ्या, कुणी काही बोललं तर मुख्यमंत्री महोदय सक्षम आहे। स्वतः मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहे आणि ते शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन ज्या वेळेस बोलतात ते मी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सत्य वाटतं। आणि मीही कॅबिनेटमध्ये त्यांच्या 9 मंत्रिमंडळामधला एक मंत्री आहे। 9-9 पक्षाचे आमचे 3, 9 + 27 CMBCM असे मिळून आम्ही जो मंत्रिमंडळ बनवलेला आहे यामध्ये कोणत्याही मंत्र्याचा वादविवाद नाही आहे। काही मंत्र्यांनी सूचना मांडल्या का ओबीसीच्या रिझर्वेशनला धक्का न लागता मराठा बांधवांना द्या, हे सूचना आहे। आणि शेवटी लोकशाहीमध्ये सूचना मांडण्याचा सर्वाला अधिकार आहे। अंतिम फैसला घेणारे, अंतिम निर्णय घेणारे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि दोन्हीही पक्षाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा हे अंतिम निर्णय देतील, ते आम्हाला सर्वांना मान्य राहील। फक्त लॉ डिपार्टमेंटचा ओपिनियन घ्यावा लागेल, जे तुम्ही आयोग नेमला तो शिंदे आयोग, त्याचा आधार घ्यावा लागेल। सुप्रीम कोर्टाने ज्या बेसवर ते कमी जास्त करून रिजेक्ट केला आणि त्याला रिजेक्ट केल्यानंतर आता सध्या पंतप्रधान महोदय शिर्डीला येणार आहे। मला वाटतं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्याशी हितगुज करणारे, त्यांच्याशी चर्चा करणारे आणि चर्चा करून देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती, आपल्याकडे मराठाची आहे त्याची, आपण गुजरात पाहिलं तर पटेल समाजाची आहे, काही जाट समाजाची आहे, कुठे राजपूत समाजाची आहे, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे, त्याला अधीन राहून सन्माननीय पंतप्रधान महोदय काय निर्णय घेतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं उचित होणार नाही। पण बऱ्यापैकी योग आला घडून
इकडे ही परिस्थिती आणि पंतप्रधान महोदय स्वतः महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांना याची सर्व जाणीव आहे. अंतिम निर्णय मला वाटतं काही दिवसांमध्ये होईल आणि कोणी काही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्र्यांची घोषणा जी झाली त्याचा एक एक शब्द मी पाहिलेला आहे, ऐकलेला आहे. स्वतः मी समोर बसलो होतो ज्यावेळेस ते बोलत होते तर त्याचा मी एक साक्षी आहे आणि साक्षीदार या नात्याने मी तुम्हाला सांगतो की कोणी कितीही घोडा घातला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री रिझर्वेशन देणारच. आता त्याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित होणार नाही. शेवटी काय झालं, कसं झालं, कशा परिस्थितीमध्ये झालं आणि सरकार सर्वाला संरक्षण देतो. सरकार कोणाचाही खून करत नाही. सरकारमध्ये जे जे लोक सरकारचे मंत्री असतील, अधिकारी असतील किंवा सचिव मुख्य सचिव असतात हे सर्व सरकारच्या हिताचे निर्णय घेतात. कोणालाही जीवाला काही इजा पोहोचू नये. एक गोळ्या इंजेक्शनपासून तर शेवटच्या टोकापर्यंत निर्णय घेणारा हा पहिला सरकार आहे. का 5 लाख एक व्यक्तीला त्यांनी विमा दिला तर जो जीवनदान देण्यासाठी निर्णय घेत असेल त्याच्याकडून ह्या अशा बोलणं मला त्यांचं बोलणं काय मी मला त्याला कॉन्ट्रेसी करायची नाही. शेवटी आमचा मोठा भाऊ जो आहे तो मराठा समाज आहे परंतु छोटा भाऊ ओबीसी भी आहे त्याचंही त्यांनी लक्षात घेऊन पुढच्या निर्णयासाठी सवलत द्यावी. सर एक प्रश्न असा उपस्थित होता, एकनाथ शिंदे गट जो आहे त्या गटाकडे मंत्री पद जे आहेत ते फारसे काही महत्वपूर्ण राहिलेले नाही असा आरोप होता. तुमचं मंत्रीपदही म्हणजे तेवढं म्हणजे तुमच्याकडे जबाबदारी जास्त होती आता कमी आहे. संजय राठोड यांच्याकडे मृदा संवर्धन हे आहे त्यामुळे नवे उपमुख्यमंत्री आल्यानंतर नवा पक्ष फुटून आल्यानंतर तुमच्या गटाचं महत्व कमी झालं असा आरोप लागला. तुम्ही एक लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा आमच्या गटाचा मुख्यमंत्री आहे आणि ज्याचा मुख्यमंत्री असतो त्याला सर्व अधिकार असतात. मुख्यमंत्र्याला कोणताही अधिकार कमी नसतं. तो आमच्या पक्षाचा आहे आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्याला ज्याला दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या आम्ही आमच्या पद्धतीने पार पाडू लागलो. मला असं वाटतं एक पद कमी आहे का जास्त आहे यापेक्षा आपल्याला जनता जनार्दनची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. मंत्रिपदाचा उपयोग कसा करून घ्यावा, कोणासाठी करून घ्यावा, सामान्यातल्या सामान्य गोरगरिबाला न्याय कसा देता येईल याच्याकडे आमचं विशेष लक्ष आहे. मला वाटतं की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या आम्हाला दिल्या किंवा अजितदादा आल्यानंतर तुम्हाला जे वाटतं शंका तशी नाही. अजितदादाही आम्हाला सन्मानाने वागवतात. आता सन्मानाने मी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलो माझ्या डिपार्टमेंटचे प्रश्न असतील किंवा दुसरे प्रश्न असतील त्यालाही न्याय देण्याचं काम अजितदादा करतात. मराठा समाज हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. मंत्रिमंडळ विस्तार आगामी काळामध्ये काही चर्चेचा गुरुळा खूप वर्ष चाललं, आता ते संपलं, चर्चा होत नाही. त्यामुळे आगामी काळात जे रिकामे मंत्रिपद आहे ते काही भरले जातील अशी काही अपेक्षा वाटते का शिंदे गटाला? शेवटी अपेक्षा जरूर आहे परंतु अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी आमचा मोठा भाऊ जो आहे तो दिल्लीला आहे. दोन छोटे भाऊ आमचे आम्ही सहित जे आहे ते मुंबईला राहतात. तिघांचा समन्वय करून जसं अजितदादा तुम्ही कोणाला माहीत बी नव्हतं तर शपथविधी झाली अशी शपथविधी कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी कोणत्याही महिन्यात होऊ शकते. माझा प्रश्न मी स्पष्ट सांगू लागलो कारण की मी इतका वरिष्ठ नेता नाही की माझ्या बोलल्यावरून लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मी एक कार्यकर्ता आहे पण तुमच्या भावना तुम्ही जे खरं जी परिस्थिती झाली त्या परिस्थितीला वाचा फोडण्याचा तुम्ही प्रयत्न करू लागले. पर मी तुम्हाला सांगतो की शेवटी वेळेवर योग्य वेळेवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. आमदार अपात्रतेबाबत सुनावणीबद्दल काय सांगाल, काय वाटतं सुप्रीम कोर्टाच्या ताशेरे ओढल्यानंतर? नाही, आजच 4 वाजता आता सुनावणीसाठी सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी आम्हाला तारीख दिलेली आहे. आमचे वकील आमचे त्या ठिकाणचे आमदार महोदय त्यांच्या समोर हजर राहतील. शेवटी कोणताही निर्णय घेताना कोणताही निर्णय या देशामध्ये लोकशाही आहे आणि ज्या देशामध्ये लोकशाही आहे कसाब सारख्या माणसांनी आम्हाला दिवसा गोळ्या झाडल्या तरीही त्याला 4 वर्ष एक एक वकील नव्हता त्याला वकील लावून दिला. प्रत्येक देशाचा कायदा वेगळा असतो परंतु आपल्या देशाची घटना आपल्या देशाच्या कायद्यामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीप्रमाणे कोणाचाही फेवरमध्ये निर्णय द्यायचा का विरुद्ध निर्णय द्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु आमची भावना वैयक्तिक जोपर्यंत ते ऐकणार नाही
तोपर्यंत त्याच्यावर अंतिम निर्णय घेणं मला वाटतं योग्य होणार नाही. याच्यावर ही सुप्रीम कोर्ट महोदयचे जज महोदय जे आम्हाला निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. कापसा संदर्भात एक प्रश्न आहे. कालच जाहीर केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मोठं आंदोलन पुकारलं जाणार आहे आणि कापसा संदर्भात जे प्रश्न आहे एमएसपी जो आहे कापसाचा त्या संदर्भात प्रश्न एकाधिकार नाही आपण महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फुडली. खरं म्हणजे तुम्ही जे सांगितलं का आपल्या सरकारने जो काही त्याचा दर ठरवून दिलेला आहे त्यापेक्षा कमी कोणालाही खरेदी करता येणार नाही पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आमचा जो कापूस प्रक्रिया आणि कापसाची खरेदी करणारी मार्केटिंग फेडरेशन आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही ही तयारीला आहे का महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारचा जो काही भाव आहे त्याच्यापेक्षा कमी आला का लगेच आम्ही मार्केटमध्ये उतरू आणि शेतकरी बांधवांना केंद्र सरकारने दिलेल्या ज्या काही किमती आहे त्याच्यापेक्षा कुणालाही कमी किमतीमध्ये खरेदी करता येणार नाही नंबर एक. नंबर दोन कोणत्याही शेतकऱ्याचा माल विकल्यानंतर घेतल्यानंतर त्यांनी 24 तासाच्या आत त्याला पेमेंट करावं असाही आम्ही परिपत्रक काढून सर्व मार्केट कमिट्या सर्व जिनिंगा खरेदी करणारे व्यापाऱ्यांना तसा आदेश महाराष्ट्र सरकारकडून दिलेला आहे. सर एक तुम्ही आता म्हटलं की एमएसपीच्या खाली घेता येणार नाही कदाचित तुम्ही मार्केटमध्ये किती जाऊन आले मला माहित नाही. कापूसही एमएसपीच्या खाली विकला जातोय. विदर्भात आत्ताची परिस्थिती अशी आहे सोयाबीनही एमएसपीच्या खाली विकला जातोय. इतकं महत्वाची परिस्थिती असून सरकार आणि शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये गॅप काय की तुम्ही जाऊन चेक का नाही करत कारवाई का नाही होत त्या व्यापाऱ्यांवर. मी तुम्हाला आता ही गॅरंटीने सांगतो ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मार्केट कमिटी मार्केट यार्डमध्ये किंवा प्रॉपर चॅनलने किंवा थेट खरेदीमध्ये कोणीही सरकारच्या दरापेक्षा कमी दराने खरेदी केली तर त्याच्यावर कारवाई होईल नंबर एक. कापसाचे भाव मी सिल्लोडमध्ये त्या मतदारसंघातून नेतृत्व करतोय तिथं एमएसपीच्या केंद्र सरकारच्या भावाच्या खाली माल खरेदी नाहीये. कदाचित इकडं विदर्भामध्ये असेल तर त्यांच्या विरुद्ध आज जैन रजिस्ट्रार DDR सहकार विभाग पणन विभाग आणि विशेषतः कृषी विभाग ह्या तिन्ही विभागाचे लोक मार्केट वाईज जाऊन आमचे मार्केटचे सचिव जे आहेत त्यांच्याकडून असा कदाचित होत असेल शेतकऱ्याची अडवणूक तर निश्चित त्यांच्या विरुद्ध या 3 दिवसाच्या आत गुन्हे दाखल होतील. सर मध्यंतरी सरकारने एक निर्णय घेतला होता की आडत जी आहे ती बंद केली होती शेतकऱ्यांकडनं वसुली. तो खूप चांगला निर्णय होता पण त्याची अंमलबजावणी 2-3 वर्षानंतर अजूनही होत नाही. शेतकरींनी नगदी घेतलं असं मेन्शन करतात त्या पावतीवरनं सर्रास सगळ्या मार्केटमध्ये विदर्भातल्या आडत वसुली सुरू आहे. नागपुरातही सुरू आडत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही पहिला मुद्दा. सरकारचा जो आडताच्या माध्यमातून मार्केट यार्डमध्ये जो भी माल खरेदी केला जातो तो नियमाप्रमाणे त्याची हर्रासी करून आणि तो तेजीमध्ये गेला तर वेल अँड गुड मंदीमध्ये आला तर सरकार खरेदी करतो हे नियम आपण बांधलेले आहे. परंतु माझ्यापेक्षा अधिकची माहिती आपल्याकडे भाजीपाला फळांची बाबतीत आहे. सहकार मंत्र्यांनी 3 वर्षापूर्वी निर्णय घेतला की दलाली वसूल होत होती शेतकऱ्यांपासून ती बंद केली आहे सरकार बाहेर विकण्यासाठी. एपीएमसीचा काही काळ याच्यामध्ये जे आहे तिथलचे हमाल असेल तिथलचे कामगार असेल तिथलच्या मेंटेनन्स असेल ते सर्व करायचं आहे तर काही ना काहीतरी नाम मात्र त्यांना जे काही ठरवलेलं आहे आपण त्या पद्धतीने घ्यावं लागेल. नाही तर मग मार्केट कमिट्याच बंद करून द्यावं लागेल. ज्या वेळेस मार्केट कमिट्या बी पाहिजे मग त्यांचा पगार कुठून देणार आहे. ज्या वेळेस ती लोकशाही पद्धतीने मार्केट कमिट्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून येतात तेच शेतकऱ्यांची मार्केट कमिटी चालवतात त्यांच्या माध्यमातून जे जे काही निर्णय घेतात ते शेतकऱ्याचे हिताचे असायला पाहिजे. शेतकऱ्याची कुठेही अडवणूक पिडवणूक व्हायला नाही पाहिजे. ह्या दोन्ही प्रश्नावर मी आता एक दांगट समिती नेमली. ही दांगट समिती आता येणाऱ्या 45 दिवसांमध्ये मला अहवाल देणार आहे का मार्केट कमिट्यामध्ये शेतकऱ्याची कुठे अडवणूक होते. बाहेर जो ओपनमध्ये माल विकला जातो त्याला कोणताही टॅक्स नाही. मार्केट कमिटीमध्ये जो विकला जातो त्याला टॅक्स लागतो. ह्या दोघांमधला प्रायव्हेट मार्केट कमिटी हा कन्सेप्ट ठेवायचा का बंद करायचा. थेट परवाने जे दिलेले आहे ते ठेवायचे का बंद करायचे. मार्केट कमिट्या चालू ठेवायच्या का त्या बंद करायच्या. मार्केट कमिटीमध्ये लागणारे टॅक्स कमी जास्त होऊ नये यासाठी तंतोतंत अभ्यास केला जाईल. विशेष तज्ज्ञ
त्यामध्ये अनेक वर्ष ज्यांनी या कृषी विभागापासून पणन विभागामध्ये काम केलेले अधिकारी, शेतकऱ्याचे प्रतिनिधी, व्यापारी आणि विशेषतः थेट मार्केट कमिटीच्या आपल्या पणनच्या खरेदी करणारे त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव आणि प्रायव्हेट मार्केट कमिटीचा आपल्या सरकारची सर्व यंत्रणा अशी 11 लोक त्याच्यावर अभ्यास करू लागले. आतापर्यंत त्यांनी 13 जिल्हे केले, उर्वरित जिल्हे ते नागपूरला भी येतील. इथेही तुमच्या प्रेसच्या माध्यमातून एकदा ते आव्हान करतील का ज्याला ज्याला याच्याबद्दल ज्या ज्या भावना शेतकरी संघटनाच्या असतील, ज्या शेतकरी बांधवाच्या असतील, काही मागण्या व्यापाऱ्यांच्या असतील, काही मागण्या मार्केट कमिटी चालवणाऱ्यांना काही अडचण आहे, सर्वाला व्यवस्थितशीर करून याच्यामध्ये डिसेंबरमध्ये काही बदल करता येईल का, काही नवीन नियमाप्रमाणे जुने नियमामध्ये काही थोडेफार बदल करून शेतकऱ्याचा हिताचे निर्णय घेता येईल का, अशा पद्धतीने त्यासाठी ती कमिटी नेमलेली आहे. त्याचा अंतिम अहवाल 45 दिवसांमध्ये येईल. एक शेवटचा प्रश्न असा आहे, विदर्भातले जे मुख्य पीक आहे म्हणजे विदर्भ मराठवाड्यातले सोयाबीन, कापूस, संत्रा, याच्याकडे काही फारसं लक्ष दिलं जात नाही सरकारच्या वतीने असा आरोप केला जातो आहे. मुळात विरोधी पक्ष याच्याकडे काही फार गंभीर नाही या पिकांकडे. साखर, ऊस उत्पादक, कांदा उत्पादक या दोनच्या पलीकडे तिसरं काही फार लक्ष दिलं जात नाही. तर पणन आणि फेडरेशन याच्या वतीनं हे जे पीक आहे विदर्भातले धान, आता आपण लवकरात लवकर संत्रा बोर्डची घोषणा करणार आहे. संत्रामध्ये प्रक्रिया करून त्याचा माल जसा तुमच्याकडं मला वाटतं जालना आणि वर्धा, जालन्यामध्ये मराठवाड्यामध्ये वर्धामध्ये ड्राय पोर्ट बनवलेला आहे, त्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट माल होण्यासाठी किंवा बाहेर माल जाण्यासाठी किंवा विविध मार्गाने ते पाण्याच्या मार्गाने विदेशामध्ये जाण्याचा मार्ग आपण काही मला वाटतं नितीन गडकरी साहेब लवकरात लवकर त्याची तारीख देतील. आणि त्याचा एकदा लोकार्पण झाला का त्या मालाला प्रक्रिया होईल. नंबर दोन, कापसाच्या बाबतीत तुम्ही जे बोलले, कापसाच्या बाबतीत गेल्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला का आपण ज्या सुतगिरण्याला परवानगी देणार आहे, ज्या ज्या ठिकाणी कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुतगिरण्या चालू करण्यासाठी सार्वजनिक वैयक्तिक प्रायव्हेट नाही तर सरकारच्या सहकारच्या ज्या जिनिंगा असतील, ज्या काही सुतगिरण्या असतील, त्यांना बँकेकडून घेतलेला कर्ज या कर्जावरचा व्याज सरकार देणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला आपोआप काही ना काहीतरी त्याच्यामधून भाव वाढ मिळेल, त्यांचा माल त्यांच्या एरियामध्ये प्रक्रिया केली जाईल आणि तो बाहेर कसा एक्सपोर्ट होईल. म्हणजे मार्केटिंग सूतगिरणीपासून सूत तयार करणं, त्याच्यानंतर त्याला कापडाला रूप देणं आणि मग प्रिंट करून त्याला बाहेर नेणं. मी आज 2-3 सूतगिरण्याची मीही पाहणी करणार आहे. आज मी आलो, 2-3 सूतगिरण्या आहे, एक प्रायव्हेट आहे, 2 सहकारच्या आहे, त्या तिन्ही पाहणार आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार. आणि अशा आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बी कापूस आणि विदर्भामध्ये काही उत्तर महाराष्ट्राचा भाग जो आहे खान्देश, ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवणारा शेतकरी आहे. इथून माल इचलकरंजीला जातो किंवा बारामतीला, अजून कोणत्याही जिल्ह्यामध्ये जातो, पुण्याला, सांगलीला, तिथे ते प्रक्रिया करून त्याच्यावरून 2 रुपये कमवतात. तर आपल्याकडेच तो केला तर त्याचा बेनिफिट मिळेल म्हणून आम्ही गेल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला. सन्माननीय चंद्रकांत दादांनी मुख्यमंत्र्याला बोलले आणि मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटने एकमताने तो ठराव पास झाला. प्रमोद मानमोडे ठाकरे गटाचे, ठाकरे गटाचे नेते आहे आणि तुमचे जुने सहकारी आहे, तुम्ही शिंदे गटाचे नेते आहात, तुम्ही आता जुन्या तुमच्या सहकार्याच्या मिल मध्ये जात आहात, काय याच्या मागे काय राजकारण आहे? राजकारण कोणताही नाही. कोणत्याही पक्षाचा नेता, कोणत्याही पक्षाचा प्रमुख तो चांगला पद्धतीचा क्वालिटीचा कॉटनचा व्यवहार करत असल. मी आज त्यांच्याकडे शिंदे गट आहे. एक तो एक मुद्दा तुम्ही जे उपस्थित केला का आमच्याकडे नाही आहे ते ठाकरे गटाकडे. दुसरा मुद्दा सुनील केदार साहेब ते काँग्रेसचे आहे पण त्यांच्याकडे सुतगिरणी आहे, ते चांगल्या सुतगिरण्या ते पाहायच्या. आणि महाराष्ट्रामध्ये सुतगिरण्याच्या अडीअडचणी मराठवाडा, काही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकरी तो पक्षाचा कारखाना पाहायचा नाही मला. मी फक्त जी काही प्रक्रिया त्या ठिकाणी होते, जी मशिनरी होते ते पाहायला चाललो. सुनील केदार साहेबाची योगा योगाने एक आहे आणि एक ते आमचे ठाकरे गटाचे वाघमोळे, मानमोळे, सॉरी मानमोळेंची आहे. अजून एक कोणतरी सांगितलं, 3 गिरण्या मला चांगल्या आहे म्हणे. चांगल्या आहे कोणत्या पक्षाच्या, कोणत्या जातीच्या आहे, कोणत्या धर्माचा आहे हा उपयोग नाही आहे. यामध्ये कोणताही राजकारण नाही. अनेक सूतगिरण्या आहे, दुसरी महत्वाची गोष्ट की विजय संदर्भातलं अनुदान असेल, अनेक सूतगिरण्यांचे संचालक खोटे कागदपत्र सादर करून राज्य शासनाकडनं
विजेचं अनुदान लागतात, मशिनरी संदर्भात अनुदान लागतात, अनेक सुदगिरण्या या कागदपत्रावर आहेत. म्हणजे तिथे कारखानाही नाही, मशिनरी नाही. हा संपूर्ण साधारण जो घोटाळा आहे, या संपूर्ण घोटाळ्याकडे राज्य सरकार कशा प्रकारे बघते? स्वतः तुमच्या संचालनालयाने यावर ताशेर ओढली, त्यांनी मान्य केलं की हा संपूर्ण घोटाळा झाला आहे. नाही, कसं आहे, एखादा काम करताना कधी कापसाची अडचण येते, कधी कापूस खरेदीची अडचण येते, कधी तो कारखाना चालू करण्यामध्ये कामगारांची आडी अडचणी असतात, परंतु कागदावरचा कारखाना असा कधीही असत नाही. आता जे जे कारखाने आम्ही देण्याचा त्याची सर्व ऑनलाईन सिस्टीम आहे, त्याला सर्व दाखवावं लागतं. 50% पैसा बँकेकडून घेतात, 50% पैसा 45% सरकार शेअर देतो आणि 5% शेतकरी बांधवांचा. अशा पद्धतीने ह्या सर्व सुदगिरण्या शेतकऱ्यांच्या आहे, त्यामध्ये एखादी चालू आहे का बंद आहे. परंतु आपण ह्या जे प्रश्न विचारला, निश्चित मी याच्याबद्दल चंद्रकांत दादाशी चर्चा करेन आणि चंद्रकांत दादा त्या खात्याचे मंत्री, ते अंतिम निर्णय घेतील. 20 वर्ष मर्यादा आहे, त्यांनी भाग भांडवल परत करावं. अनेकांनी सुदगिरण्या उभारल्या नाही, ती मर्यादा देखील निघून गेलेली आहे. नाही, जे राज्याच्या 3 सुदगिरण्या आहेत, त्यांनी फक्त आपलं भाग भांडवल परत नाही. कदाचित हे जे आहे, त्या खात्याच्या मंत्री महोदयाला मी बोलून चंद्रकांत दादा याच्यावर एखादा गट स्थापन करतील, एखादी चौकशी समिती स्थापन करतील आणि चौकशी करतील. तुम्ही सांगितलं सत्य आहे तर कारवाई होईल, आणि नाही तर मग त्यांना पर्याय काही करता येईल का? पर्यायी सरकारकडून त्यांना अजून काही अधिकची मदत करून त्या सुदगिरण्या चालू करता येईल का? असे अनेक प्रश्न आहे. हे जोपर्यंत आपण सुदगिरणी, आता कारखानदारीमध्ये साखर कारखाने काही ढबगाईमध्ये आले, काही साखर कारखाने उत्कृष्ट काम करतात, काही सुदगिरण्याचा तोच प्रश्न आहे, अनेक असे छोटे छोटे प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी सरकार सज्ज आहे. मी स्वतः सुदगिरण्या यासाठी पाहू लागलो ज्या चालू आहे, पण ज्या बंद आहे त्याच्याबद्दलही चंद्रकांत दादा पाहतील, कारण की तो डिपार्टमेंट माझा नाही आहे, पण सरकारचा मी मंत्री आहे, म्हणून आमची सर्वांची सामायिक जबाबदारी असते कोणताही उत्तर देण्याची. त्यासाठी मी चंद्रकांत दादाशी विशेष नागपूरच्या मी ज्या विभागाच्या दौऱ्यावर होतो त्यावेळेस मला अनेक पत्रकार बांधवांनी काही प्रश्न विचारले, आणि दादा चंद्रकांत दादा निश्चित त्याच्यावर मला समाधानकारक महाराष्ट्राच्या सुदगिरण्याचा विचार करून अजून काही बदल करता येईल का? जसं तुम्ही आता बोलले, आम्ही 5 वर्ष ज्यांनी कर्ज घेतलं आणि फेडला नाही, त्याच्यासाठी कर्जाची सवलत आम्ही देणार आहे. त्याचे वरचे कर्जाचे जे 50% ते घेतात, त्याचंही व्याज सरकार भरणार आहे. म्हणजे सरकारचा दृष्टिकोन एकच आहे का, शेतकरी बांधवाच्या मालाची प्रक्रिया व्हावी आणि त्यांना 100 रुपये प्रति क्विंटल का होत नाही, 200 रुपये का होत नाही, त्याच्या त्यांच्या एरियामध्ये शिल्लक भाव मिळावं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.